शहर मनपा में बड़े विवादों के बाद आखिरकार आयुक्त तुकाराम मुंडे इनका तबादला मुंबई कर दिया गया है। मुंडे के इस अचानक तबादले से जनता के सामने कई सवाल है। मुंडे कोरोना पॉजिटिव होने वे फिलहाल शहर में घर पर ही है। शहर के नए मनपा आयुक्त राधाकृष्णन बी ने शुक्रवार को अपना पदभार संभाला। सादगी से पदभार संभालने के बाद पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि फिलहाल कोरोना की रोकथाम की उनकी पहली प्राथमिकता होगी। केंद्र और राज्य सरकार की नीतियों के अनुसार ही कामकाज होगा। सर्वांना नमस्कार, मी राधाकृष्णन, महाराष्ट्र कडचे एक एस अधिकारी आहे। आज मी या ठिकाणी नागपूरचा महापालिका आयुक्त म्हणून आज मी पदभार स्वीकारलेले आहे। या ठिकाणी मी सर्व नागपूरच्या नागरिकांना मी धन्यवाद देतो आणि आवाहन करायला इच्छितो। या ठिकाणी आपण नागपूर महापालिका मार्फत आज मी रुजू झालो। आज आजपासून आपल्या आपल्या सेवामध्ये मी पूर्णपणे माझा वेळ देणार आहे आणि माझ्याकडून पहिला महत्त्वाचं, जसं सर्वांना माहीत आहे, कोरोनाचा जी प्रादुर्भाव पूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये चालू आहे सध्या आणि या ठिकाणी नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये कोविड नियंत्रण करणे सर्वात पहिला काम आपण सर्व मिळून मी हाती घेणार आहे आणि या ठिकाणी सर्वांचं सहकार्यानी सगळ्यांचं समन्वयानी अत्यंत शासनाचं ICMR सर्व प्रकारच्या गाईडलाईन्स सर्व प्रकारच्या सूचना तंतोतंत पालन करून आपण सर्वात महत्त्वाचं लोकांचं सहकार्यानी आपण कोविडला एक नियंत्रण करणे सर्वात पहिला जबाबदारी असं मी मला वाटतं आणि त्याकडे आपण काम करणार आहोत। पहिला मी आता इथे कोविडच्या संदर्भात काय काय काम चालू आहे, कशा प्रकारचं उपाययोजना वगैरे आतापर्यंत चालू आहे त्याच्या संदर्भात आज आढावा घेणार आहे। त्यानंतर सगळ्यांशी चर्चा वगैरे करून पुढील दिशा ठरवणार आहे। धन्यवाद, मी आपल्याशी सतत संपर्कात राहीन। आपला सर्व पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक आणि पेपर प्रिंट मीडियांना मी परत आवाहन करतो, कायम आपल्याशी प्रशासनाशी आणि टचमध्ये राहा। प्रशासनाच्या सर्व प्रकारच्या बातमी माहिती आणि आवाहन लोकांपर्यंत पोहोचावी आणि सर्वात महत्त्वाचे या कोविडच्या दृष्टिकोनातून जी काही शासनाचे जे महत्त्वाचे जी सध्या जी सोशल डिस्टन्सिंग, पर्सनल हायजीन, हँड वॉश, मास्क वापरणे हे सर्व गोष्टीच्याकडे पूर्णपणे लोकांपर्यंत अवेअरनेसचा आवश्यकता आहे आणि लोकांपर्यंत नेलं पाहिजे। त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे असं मी तुम्हाला पण आवाहन करतो। थँक्यू।